नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कोण सुंदर मुलगी लागेल सकाळी सकाळी मॉल मध्ये. अरे हो, इथे प्रो हेल्थ बुटीक मध्ये आले होते. ती प्रोटीन पावडर संपली होती ना, ती घ्यायला. ओके, तू काय सकाळी सकाळी शॉपिंग बघू. लेडीज परफ्यूम हो. हे माझं गिफ्ट आहे हो. हे तू आत्ता विकत घेतलंस. हा म्हणजे ऍक्च्युली आधी घेतलं होतं पण तेव्हाच. म्हणजे काल तू माझ्याशी खोटं बोललास की हे तू तेव्हाच घेतलं. नाही नाही, मी खोटं नाही बोललो. ऍक्च्युली ते थँक्स फॉर दिस लव्हली गिफ्ट. श्रुती, श्रुती हॅलो, आता येतो. हॅलो, हा आता येतोय का आवाज? हा हा, नाही मी तेच सांगत होते मगाशी की तुम्ही तुमची वेळ सांगा, म्हणजे त्यानुसार मी दादा थांबून घेते. हो हो, मी वाट बघते. हा चला ठेवू फोन. अच्छा, कोणासाठी मला थांबवून घेते? अरे दादा, ते आपले भिडे गुरुजी त्यांच्याशीच बोलत होते आता. ते काय येणार आहे? असं काय करतो, तारखा नाही का ठरवायच्या? त्यांना म्हटलं आता फोन वरून ठरवण्यापेक्षा घरी या, म्हणजे लग्नाच्या आणखीनही चार गोष्टी बोलता येतील ना. लग्नाच्या? कुमूद जरा सावकाश. दादा एक मिनिट, हे बघ, श्रुतीच्या लग्नातली अगदी लहान आपली लहान जबाबदारी मी माझ्या अंगावर घेतली. लग्न यथासान पार पडेल, फक्त तू मला टोकू नको. मला माझ्या पद्धतीनं करू दे बस. नाही, तू तुझ्या पद्धतीनेच कर, माझी हरकत नाहीये. पण हे सगळं लोकांच्या कलाकलाने घ्यावं लागणार आहे आपल्याला, हे लक्षात ठेव. म्हणजे झालं दादा, तसंच करणार आहे मी, सगळ्यांच्या कलाकलानच घेणार. पण कसं आहे ना दादा, एका गाडीत जर 10 माणसं बसली की 10 तोंड सांगतील, तिकडे गाडी जाईल का? नाही ना. या लग्नाची गाडी माझ्या हातात आहे, त्यामुळे ड्रायव्हर मी आहे, त्यामुळे ती गाडी अगदी स्मूथ जाईल, त्याची तू काळजीच करू नकोस. पण कसं आहे ना, लग्नाची सगळी खरेदी, साखरपुड्याची खरेदी, मानपान, आमट्या, सगळ्या घे, सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून आमचे बंधू राजेंद्र दास. हाय. श्रुती ऐक ना, हे बघ, मला माहिती आहे तुला माझा राग आलाय आणि राग येणं साहजिकच आहे, पण अगं गैरसमज होतोय तुझा, प्लीज ऐकून घे ना माझं. श्रुती प्लीज थांबव ना, ऐक ना मी काय म्हणतोय. क्लबच्या बाहेरची माणसं अलाउड नाही आहेत ना इथे? बाहेरची माणसं अलाउड नाहीये, हा तर मित्र आहे ना तुझा, तिला काय करतो. सवय आहे तिला, मध्येच मस्करी करते. तुम्ही प्लीज तुमची कामं. कार्तिक. अरे जयसिंग, हाय. हाय, काय रे तू परत ऍडमिशन घ्यायला आलास की काय? नाही नाही, ते मी श्रुतीला भेटायला आलो. ठीक आहे, तिथे भेट झाली ना तुमची? हो भेटली, पण कदाचित तिला बोलायचं नाही माझ्याशी. काय रे, म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे झाले का? हा म्हणजे सॉर्ट ऑफ. अरे अरे का, म्हणजे काही भांडण वगैरे झाले का?
मी काही मदत करू का तुझी? सांग ना. नाही अरे असं काही नाही. अरे सांग ना काय झालंय. अरे नाही खरंच नको, आपण नंतर बोलूया. तू प्रॅक्टिस कर तुझी. हा बाय. श्रुती, तुझा तो मित्र आला होता ना मागे, नाही का त्याला फोडलेला? आय मीन चुकून त्याला पंच लागला होता. तो म्हणत होता की काहीतरी भांडण झाले तुमच्यात. कशावरून ग? जय सर आपल्याला काय सांगतात? क्लब मध्ये आल्यानंतर ना तोंड कमी चालवायचं आणि हात जास्त चालवा. स्टॉप. का आलास तिथे परत? मी श्रुतीला भेटायला आलो. भेटायला? कॉलेजचा अड्डा आहे हा का? आईस्क्रीम पार्लर आहे? स्पोर्ट्स क्लब आहे, तिथे परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश नाही आहे. हो माहिती आहे मला, पण पण नाही. तुझं बरोबर आहे, यू आर अन आउटसाइडर. पण श्रुतीला कळत नाही, त्या क्लबचे सगळे नियम विसरली ती. नाही सर, श्रुतीची काही चूक नाही आहे. मी इथे आलोय श्रुतीला न विचारता, आणि इथे आत गेल्यानंतर श्रुती सुद्धा मला तेच म्हणाली की विदाऊट परमिशन बाहेरची व्यक्ती आत येऊ शकत नाही. म्हणूनच काही न बोलता बाहेर आलो. श्रुतीने कुठलाही नियम मोडला नाही आहे, प्लीज तिला ओरडू, काही बोलू नका. ओके. पंचिंग बैग? हाँ. तू उसके लिए सिर्फ पंचिंग बैग है और कुछ नहीं. मंजे? वे पंचिंग बैग इतना भी मारो कैसे भी मारो वो ना ही पलट के मारेगा ना ही डिफेंस करेगा. ओ अच्छा, तो इसमें बुरा क्या है? मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण पंचिंग बॅगला कितीही पंचेस मारले ना तरी दमून शेवटी आपण मिठीही त्यालाच मारतो. पोएटिक एंड ऑल. अच्छा फिर अगर मार खाने में इतना मजा है तो एन्जॉय. हे बघ मार्टिना, तू तुझं काम केलंस ना तर खूप बरं होईल. मन रानात गेलं. काय रे कुठे निघाला? बाजारात. काय कसं आहे? चालवत होत असत. ये आपण मजेत. तुम्ही कसे आहे? मी पण चालवत होते तशीच. या ना. बरं माई आहे ना? या माई. माई नमस्कार. अगं राहू दे राहू दे राहू दे. ये ना ये बस. रिक्षा रिक्षा लगेच मिळाली म्हणून बरं झालं. हो ना, नाक्यावरच असत सांगून ठेवलेलं असत. थँक्यू माई. हो बाकी अनंता हो व्यवस्थित ना? तुम्ही अचानक आलात? अगं अचानक नाही, मीच बोलवून घेतलं. काय झालंय? नाही नाही काही झालं नाही, सगळं फास्ट व्हावं म्हणून बोलवून घेतलं. आमच्या कुमुदबाई एकदम सुपर फास्ट आहेत. काय माहित तुम्ही पण. बघ ना आता, म्हणजे काल आपण सगळं ठरवलं आणि आज बाईचे साखरपुड्याचे 4-5 मूर्त घेऊन सुद्धा आले आहेत. साखरपुडा? काय घाई काय आहे इतक्या लगेच? तसंही लग्नाला अजून अवकाश आहे. आणि साखरपुडा म्हणजे काय माई? लग्नाची तालीम नाही का? हो ना, म्हणजे सगळ्यांना अगदी प्रॅक्टिस. बस ना मधुरा. बरं माई,
हे आपले भिडे गुरुजी आहेत ना, त्यांच्याकडनं साखरपुड्याचं मुहूर्त कडून आणलेले. बाय, त्यांनी काही 4-5 तारखा माझ्याकडे दिलेले आहेत, घ्या बघा या. तर यातली मला वाटत ही जी 7 तारीख आहे ना, तो जवळचा मुहूर्त आहे. छान दिवस आहे अगदी. ऑक्टोबरची 7 तारीख? अहो अहो, हे जरा जास्तच लवकर होत आहे ना. इशा, त्यात काय एवढं, मग बहिणी हो साखरपुडा तर आहे, साखरपुड्याची कसल्याली तयारी नाही का. म्हणजे बघा ना, श्रुतीच्या 2 साड्या, कार्तिकचे 2 ड्रेस, दोघांच्या 2 अंगठ्या, एक गोडाचं, एक तिकट्याचं, बरं तुमची 4-6 डोकी, आमची 4-6 डोकी, एखादं मानाचं ताट झालं, मग काय लागतंय साखरपुड्याचं, आपला घरगुती सोहळा नाही का. तू पण ना. अगं मधुरा, नको टेन्शन घेऊ. आणि समजा तुला अगदी असं वाटत असेल की खूप कमी दिवस राहिले, तर दुसरे मुहूर्तही आहेत, हो ना ग? हो हो, अगदीच. ह्या काही अजून 4-5 तारखा आहेतच त्यापैकी. पण माही, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही ना आधी कार्तिकशी बोलून घ्या. म्हणजे कसं, त्याचं एखादं गाण्याचं रेकॉर्डिंग असेल किंवा कार्यक्रम असेल, तर त्या दृष्टीने तारीख ठरवायला ना. ते सगळं आपण ठरवू. हा, आधी तू काहीतरी घे मधुरा. चहा करून आण ना, तुझा स्पेशल. मधुरा मस्त चहा करते. हा काकू, उत्तरा बाळा, ये ना, ओळख करून देते. या उत्तरा. अग, माझं तुझ्याकडे छोटस काम आहे, मला तुला काही द्यायचंय, चल ना जरा. आले मी. दामून खरंच कामाच्या वेळेला कुठे जातो कळत नाही बाबा, खरंच. काकू, हा, तुम्ही म्हणालात ना काहीतरी द्यायचंय मला. हा, अगं थांबा जरा, अगं डोक्यातच गेलं बघ माझ्या, इथेच आहे. हा, हे द्यायचं होतं. हो काकू, हे पेढे मीच दिले तुम्हाला प्रसाद म्हणून. हो का, डोक्यातच गेलं बघ माझ्या. काकू काय झालंय? अगं तुझी मामी परत काल घरी येऊन गेली. काय, काल परत आली होती का? कशासाठी आली होती ती? ते काही नाही, मला मला तिच्याशी बोलावंच लागेल. का नाही काकू, मी बोलणार आहे तिच्याशी. आणि काय होईल फार तर, भांडणच ना. होऊ दे, जे काही बोलायचंय ना ते जरा शांतपणाने बोल. हा, माझं म्हणणं एवढंच आहे की जे काही आम्हाला बोलायचंय ना ते आम्ही दोघी फोनवर बोलू ना. म्हणजे त्यांना सारखं सारखं घरी यायचा त्रास नको, एवढंच माझं म्हणणं आहे. का पण, गरज काय आहे? म्हणजे फोनवर बोलायची गरजच काय आहे काकू? आणि काय संबंध आहे हो तिचा तुमच्याशी? हे बघा काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी व्यवस्थित बोलेन तिच्याशी काय ते. नक्की. येऊन म्हणजे काल आपण सगळं ठरवलं आणि आज बाईसे साखरपुड्याचे 4-5 मुहूर्त घेऊन सुद्धा आले आहेत. उत्तरा, जरा जरा मला मदत करशील का प्लीज? अगं दामू पण नाही आहे ना घरात, मला जरा फ्रीज मधलं दूध देतेस? तू कार्तिकची नको काळजी करू, मी बोलेन त्याच्याशी. तू अनंताशी बोल आणि मुख्य म्हणजे श्रुतीशी बोलून घे. तू श्रुतीला विचारून घे तिच्या काही मॅचेस वगैरे आहेत का, म्हणजे नसतील तर उत्तमच आहे. अगं हीच डेट फायनल करून टाकू. नाही पण माई, मॅचचा काही संबंध ना, त्यासाठी साखरपुडा कशाला लांबवायचा? अगं पण नाही माई, छंद आहेत ते,
खेळ आहे खेळ. म्हणजे आता लग्न महत्वाचं की फावल्या वेळात करायचं हे उद्योग ते काही नाही म्हणजे आपण आपली तारीख ठरवून टाकू. मॅच असली तर असू. कुमुद मला मान्य आहे तो छंद आहे पण तिला विचारायला पाहिजे ना. तिला असं गृहित धरणं बरोबर नाहीये. तू तिला विचार आणि मला कळव ठीक आहे. बरं मी विचारते श्रुतीला पण माहीत तुम्ही ना खरंच ते बॉक्सिंगचं वगैरे टेन्शन घेऊ नका. लग्न महत्वाचं. काकू आज कपाटामध्ये ना नवीन कप आहेत ते घेऊन येते मी. अगं उत्तरा. हा अगं इथले दिलेस ना तरी चालतील. आण. हे बघ मी पटकन जाऊन चहा देऊन येते. मग आले ना की आपण जरा खायची तयारी करू. करशील ना मध्ये आलेच. हा नाही आणि माई आत्ता आपण लाड करू पण नंतर सुद्धा पुढे लग्नानंतर एकदा मुलीवर जबाबदारी पडली ना की सगळं बरोबर मार्गी लागतं नाही का. हे सगळं होतं आपोआप नाही का. अरे चहा घे. थँक्यू. मधुरा स्पेशल चाय. वा सुगंध आहे. नाही नको मात्र घ्या ना. वा छान झालाय. बरं माई साड्यांची खरेदी आपण लगेच सुरुवात करूया नाही का. आणि अंगठ्या बघायला हव्यात ज्वेलरकडे जाऊन. फाशीची शिक्षा देण्याआधी सुद्धा प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याचा एक चान्स देतात. गुन्हा किती मोठा असला तरी. पहिली गोष्ट तुला इथे कोणी फाशी देतो आणि दुसरी गोष्ट अशी की तू काही गुन्हा केलास असं मी म्हणत नाही. आणि आता तुझ्याकडे पुढचा 1.5 मिनिट आहे पटापट बोल मला वेळ नाही. ओके हा तुला वाटतंय ना की मी तुझ्याशी खोटं बोललोय. हो अगं पण मी नाही बोललोय. मी तुला त्या दिवशी म्हटलं ना की मी गिफ्ट आणलंय तेव्हा मी खरंच गिफ्ट आणलं होतं पण तो तुपाचा डबा एकदम उघडला आई दचकली आणि तिच्यातून ती बॉटल फुटली. म्हणजे आईच्या हातात होती ना. 1 मिनिट माझ्याकडे प्रूफ आहे. हे बघ प्रूफ आहे माझ्याकडे. हा बिल्स आहेत. गिफ्टची किंमत सांगायची नसते पण आता ऑप्शन नाहीये माझ्याकडे. हे बघ हे त्या दिवशी परफ्यूम आणलं होतं ना त्याचं बिल आहे. तारीख बघ. हा आणि हे आजचं. तारीख बघ. मी सेम परफ्यूम विकत घेतलं. तू नीट बघ बिल सेम आहेत पण डेट्स वेगळे आहेत. आहे अजून वेळ. 1.5 मिनिट झाला नाहीये. प्लीज मला बोलायचं आहे. काय बोलायचं. हा मी खरंच खोटं बोललो नाहीये. खरंच युअर ऑनर. आता तरी मी निर्दोष आहे का. नाही. पण का. निर्दोष नाहीये पण पूर्णपणे दोषीच असं सुद्धा मी म्हणणार नाही. परफ्यूमची बाटली केव्हा फुटली. ते त्या दिवशी तू घरी यायच्या थोडा वेळ आधी. मग हे तेव्हाच का नाही सांगितलं. लपून का ठेवले. हे एवढं सगळं झालंच नसतं ना. आता तुला वाईट वाटेल असं वाटत. आरती मला ना आत्ता जास्त वाईट वाटतंय. हे बघ आरती आपण ना आज दोघांमध्ये एक गोष्ट ठरवून टाकूया. ओके खोटं बोलायचं ना तू माझ्याशी ना मी तुझ्या. तसं तर मला खोटं बोलताच येत नाही आणि चुकून मकून कधी बोलले ना तरी मला ते कॅरी करता येत. बर्डन येतं माहितीये सगळ्याचं. बघ तू लाख चुका कर पण जे काही आहे ना ते मला सांगत जा. खरं सांगत जा. खोटं बोलू नको. येस युअर हायनेस.
लक्षात ठेव. आणि काय ना मॅडम, तुमच्यासारखं याआधी कधी कोणी भेटलंच नाही, त्यामुळे हे असं कधी केलंच नाही आणि अशा चुकाही कधी झाल्या नाही. आता कुठे हळूहळू रिलेशन्स कळत आहेत, रिलेशनशिप्स मधले डूज अँड डोंट्स कळत आहेत. शिकेन, शिकवशील ना? खुश. अशा रीतीने माझी फाशीची शिक्षा रद्द होऊन शेवटच्या क्षणी मला बाईज्जत रिहा करण्यात आले. बंद करा आता ती डायलॉग बाजी. बंद. मग आज आपण भेटणार होतो. हो, आणि आज तुम्ही मला गिफ्ट पण देणार होता. गिफ्ट तर दिलंच नाही, शिवाय बिल नाचवतोस माझ्यासमोर. किंमतही आहे अरे त्याचं. मी दाखवली दाखवावी लागली. एनिवे, तुला ज्या काही शिव्या द्यायच्या आहेत ना त्या दे. ऍक्च्युली ते एक फॅन्टॅस्टिक जागा आहे, तिथे जाऊया, आरामात बसूया आणि मग वाद घालू. चालेल? चालेल, जाऊया. हाय, चल ना, मी ड्रॉप करतो तुला. अरे नाही नको, मी कार्तिक बरोबर बाहेर जाते. अगं पण तुमचं तर भांडण झालेलं ना. भांडण नाही रे, असं काही नाही. चल आपण उद्या भेटू. बाय. थँक्यू. घे खा, जगातील सगळ्यात माइंड ब्लोइंग आईस्क्रीम आहे. नको रे, मी नाही खाऊ शकत आईस्क्रीम वगैरे. आय एम रिअली सॉरी. नाही खाऊ शकत म्हणजे? अगं ऍक्च्युली मलाही नाही चालत आईस्क्रीम, पण खास तू खावस म्हणून तुला इथे घेऊन आलो आहे. आणि आता तू म्हणतेस की नाही खाऊ शकत. खरंच नाही खाऊ शकत. एक घास खा. चूक चूक म्हणजे काय असतं ना ते कळेल. कळेल कशाला, मला काय माहिती नाही अगं. पण नाही ना खाताय. पण म्हणून मी याच्यावर एक सोल्युशन शोधते की जी माणसं या गोष्टी खाऊ शकतात त्यांना हे खाताना मनसोक्त पाहिजे आणि खुश व्हायचं. म्हणजे आता तुला आनंद मिळावा म्हणून दोन्ही आईस्क्रीम मी खायचो. मग तुला काय वाटतं, दिशा इतकी जाड का झाली आहे? तू खा म्हणजे मला बरं वाटेल. ॲज यू विश. मला काय. Mmm.